इंटरेस्टिंग लढती असतील त्या लढतीमधील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची लढत देखील इंटरेस्टेड असणार आहे आणि त्या लढतीमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा सामना जो आहे तो पुन्हा एकदा मतदारांना बघायला मिळू शकतो. नमिता मुंदडा यांना बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघामधनं उमेदवारी दिल्याचं बघायला मिळतंय. काही इतर नावं आहेत पण 99 नावावरती भारतीय जनता पार्टीनं सध्या तरी शिक्कामोर्तब केल्याचं बघायला मिळतंय. काही नावं नवीन आहेत. स्नेहल मी म्हणालो तसं बरीच जरी विद्यमान आमदारांची नावं असली तरी त्यातली काही नावं नवीन आहेत. त्यामुळं या नावांच्या जी चर्चा जी आहे ती करणं निश्चितच गरजेचं ठरतं आणि म्हणूनच महिलांची उमेदवारी असेल विद्यमान मंत्र्यांची उमेदवारी असेल किंवा काही ठिकाणी तिकीट बदलले त्यांची उमेदवारी असणं हे देखील महत्त्वाचं असणार आहे. चिंचवड मतदारसंघ त्यातला एक इंटरेस्टिंग असेल असं मी म्हणेल. स्नेहील बिलकुल प्रमोद आपण बघतोय की यावेळेस ज्या ठाण्यामध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जो ठाणे त्या ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं जागा 9 पेक्षा जास्त जागांची मागणी केली होती आणि ज्या ज्या जागांची मागणी केली होती त्या सगळ्या जागांवर आपण बघतोय की भाजपनं थेट उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे शिंदे सेनेला देखील इथं जागा ज्या आहेत त्या दिल्या गेल्या नाही आहेत. त्यामुळे भाजपनं ठरवलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जसं तुम्ही म्हणालात की गणेश नाईक हे देखील शरद पवारांची भेट घेणार अशी बातमी कालपर्यंत होती आणि आज डायरेक्ट त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे. बेलापूरमधून मंदा मात्रेंचं नाव जाहीर झालेलं आहे. त्यामुळे संदीप नाईकांना तिथं संधी नाही आहे हे स्पष्ट भाजपनं केलं आहे. शंभर टक्केच नेईल कारण ज्या पद्धतीनं संजीव नाईक यांनी तयारी केली होती कारण गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यामधला जो पारंपरिक वाद आहे तो महाराष्ट्राला खरं तर माहीत आहे. असं असताना देखील मागच्या वेळी 2019 विधानसभा निवडणुकीमुळे मध्ये मंदा म्हात्रे यांना ज्यावेळी तिकीट दिलं होतं त्यावेळी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा प्रयत्न केला आणि मग वाड्या वस्त्या असो किंवा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर असो या सगळीकडे 5 वर्ष व्यवस्थित लक्ष देऊन म्हणजे कोविडच्या काळापासून ते आत्तापर्यंत सरकार आल्यापासून आत्तापर्यंत जो काही एफर्ट केला आहे मग त्यासाठी जी जी निधी आणली आहे त्या सगळ्या विकासकामांच्या आधारे म्हणजे मी त्याच्या अगदी डिटेलमध्ये जात नाही पण त्या सगळ्या विकासकामाच्या आधारे मला पूर्ण विश्वास आहे की शिवाजीनगर मतदारसंघ अतिशय चांगल्या बहुमताने आपण भारतीय जनता पार्टी निवडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं काही फोन आलेत का आता तयारी कशी आहे आणि काही सूचना आलेल्या आहेत? नाही आम्हाला तसं कुठलीही सूचना नाही किंवा हे नाही. मुळामध्ये पक्षाची जी रचना असते त्याच्यामध्ये वेळोवेळ आम्हाला गेल्या 2 वर्षापासून सांगितलं जात होतं की बाबा कशा प्रकारे आपण पुढच्या 1.5 वर्षात 2 वर्षात काम केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे काही बदल घडवले पाहिजे ते आधीच सांगितले जातात. त्यामुळं आता तर अर्थात पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने पुढच्या जे काही रणनीती घेत सांगतील त्या पद्धतीने काम करून हा निवडणूक नक्की जिंकू असा विश्वास व्यक्त करतो. भाजपची पहिली यादी आज जाहीर झालेली आहे आणि शिवाजीनगर मतदारसंघातनं तर आपण पाहतोय या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी. विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि आपण पाहतोय भाजपची उमेदवार यादी आज जाहीर झाली आहे.